भाजपचे पदाधिकारी एकनाथ पवार यांचा मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालेला आहे. थेट जातोय मातोश्रीवर. जय जय भवानी, जय 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 शिवाजी. आज या ठिकाणी हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रवेश दिला त्याबद्दल साहेबांचं, विनायक राऊत साहेबांचं, संजय राऊत साहेबांचं, शिवसेनेचे आपले संपर्क सचिन भाऊ असतील, बबनराव थोरात साहेब, माझ्याबरोबर आलेल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सर्व प्रमुखांचं मी या ठिकाणी आभार मानतो. खरं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे साहेब, म्हणजे मी मागच्या महिन्या 3 महिन्यापूर्वी संजय राऊत साहेब पिंपरी चिंचवडला 30 वर्षाचं माझं भारतीय जनता पार्टीचं वास्तव्य असतानाही म्हणजे कंधारला गेलो. म्हणजे साहेबही आले होते आणि त्या ठिकाणी 4 वर्ष मी लोहा कंधार मतदारसंघामध्ये काम करतोय. विकास नावाची कुठलीही गोष्ट म्हणजे लोहा कंधारला नाही, म्हणजे 2000 वर्षापूर्वीचं कंधार शहर सकाळी संध्याकाळी 6 वाजता बंद होतंय ही दुर्दशा आहे. त्यामुळे खरं तर मी पिंपरी चिंचवड पुण्यामधलं माझं सगळं सोडून देऊन, भारतीय जनता पार्टीचं 30 वर्षांचं राजकीय सोडून देऊन साहेब म्हणजे लोहा कंधारच्या विकासासाठी आपल्या नेतृत्वामध्ये पक्षवाढीसाठी निश्चितच पुढच्या काळामध्ये काम करेल. मी एवढंच सांगेल की तुम्ही खरं तर मी हाडाचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याला तुम्ही जी जबाबदारी द्याल तुमच्या नेतृत्वामध्ये लोहा कंधार असेल, नांदेड किंवा जी तुम्ही जबाबदारी द्याल पुढच्या काळामध्ये, निश्चितच विनायक राऊत साहेब, संजय राऊत साहेब, आपण साहेब, आपण ज्या ज्या पद्धतीनं या मतदारसंघाच्या, खरं तर मी एवढं सांगेल की नांदेड जिल्ह्याला जी कीड आहे भारतीय जनता पार्टीचे जे खासदार आहेत म्हणजे शिवसेनेमध्ये सेनेमधले आमदार होते आणि सेनेमधले आमदार असल्यानंतर 3 महिन्यामध्ये पुन्हा पक्ष बदलला, म्हणजे ज्या माणसाला एकही पक्ष नाही. मी खरं तर आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना 1 नंबरची करेल अशा आशीर्वादानं करेल. आणि लोहा कंधार मतदारसंघाचा मी आज तुम्हाला शब्द देतो, लोहा कंधार मतदारसंघाचा आमदार हा 100% शिवसेनेचा असेल अशा आणि आपल्या सगळ्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राऊत साहेब, संजय राऊत साहेब, आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आपण ज्यांच्या प्रवेशासाठी ते जमलेला आहात ते भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथरावजी पवार. एकनाथरावजी पवार मग अशी आता जे बोलले ते एखाद्या शिवसैनिकाचं भाषण होत. प्रत्येक मराठी माणूस हा शिवसैनिकच असतो, तो इकडे असला काय तिकडे असला काय, आणि योग्य वेळी त्याला शिवसेनेत यावंच लागतं. एकनाथरावजी पवार योग्य वेळी पक्षामध्ये आलेले आहेत आणि ते मगाशी म्हणाले की लोहा कंधारचा पुढला आमदार शिवसेनेचाच असेल आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांनी शिवसेना पहिल्या क्रमांकाचं पक्ष करण्याचं जे आता वचन दिलेलं आहे हे पक्ष संघटनेत काम केलेला कार्यकर्ताच अशा प्रकारचं वक्तव्य केलं की मी पक्ष वाढवेल, मी संघटना वाढवेल. त्यांचं कार्यक्षेत्र उद्धवजी जरी पिंपरी चिंचवड असलं तरी मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यांचा चांगल्या प्रकारे वावर आणि महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या संघटना वाढीमध्ये एकनाथ पवार यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचं फार मोठं योगदान आहे ते मला माहिती आहे. आणि असा संघटनेतला कार्यकर्ता आज शिवसेनेला आणि माननीय उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेमध्ये आलेला आहे. आज शिवसेना सत्तेत नाही, आज माननीय उद्धवजीकडे देण्यासारखं काही नाही या क्षणी, 2024 असेल आता नाही तरी आपण येत आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्यावर संघटनेची जबाबदारी भारतीय जनता पक्षामध्ये होती आणि उद्धवजींनी सांगितलंय अशा प्रकारची संघटना बांधणीची जबाबदारी एकनाथराव पवार यांच्यावरती शिवसेनेत सुद्धा आपण द्यायला हवी. म्हणून सध्या उद्धवजीने असं ठरवलंय की शिवसेनेतलं संघटक हे जे पद आहे महत्वाचं, शिवसेनेचं, शिवसेनेचे संघटक म्हणून
एकनाथरावजी पवार यांची नियुक्ती आज नोंदवली गेली. उद्धवजी आपला अनुभव, एकनाथजी आपला जो अनुभव आहे संघटना बांधणीचा तो फक्त पिंपरी चिंचवड आणि लोहा कंधार पुरता ठेवू नका. मला आपलं महाराष्ट्रातलं संबंध नाते होती माहिती आहेत, आपल्या कामाची पद्धत मला माहिती आहे. निदान मराठवाडा पुणे आणि पिंपरी चिंचवडला शिवसेनेला ताकद मिळेल, बळ मिळेल अशा प्रकारचं काम उद्धवजींना आपल्याकडनं अपेक्षित आहे. आपण या कुटुंबात सहभागी झालात, आम्ही आपलं स्वागत करतो आणि पुढल्या वाटचालीला शुभेच्छा देतो. आपल्या बरोबर असंख्य कार्यकर्ते आलेले आहात, त्यांचंही स्वागत. आणि आपण सगळे आजपासून शिवसैनिक झालेला आहात. बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे आणि मीही त्याचा एक मानणारा आहे, त्याच्या सांगायचे की शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुखानंतर जर कुठलं महत्वाचं पद असेल तर ते शिवसैनिक. आणि आपण सगळे आज शिवसैनिक झालेला आहात, आपलं स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी माननीय उद्धवजींना सांगतो की आपण कृपया मार्गदर्शन करावं. उद्धवसाहेब तू मागे बढा, सर्वांचं मातोश्रीमध्ये शिवसेनेमध्ये स्वागत आहे. एकनाथराव आले, सोबत चेतन पण आलेले आहेत. आवाज येतोय? म्हणजे या तुमच्या माईक मध्ये आले आता येतोय. नाही, मी हेच सांगत होतो की एकनाथराव सोबत आले, चेतन पण सोबत आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही सगळेजण आलेले आहात. अशा घटना किंवा असे प्रसंग क्वचित घडतात की सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जे पक्ष असतात, मी सत्ताधारी पक्षाचा विरोधी पक्ष म्हणतोय, महाराष्ट्राचा नाही, आणि विशेष म्हणजे ज्याच्याकडे आज तरी काही नाही अशा पक्षात येणं हे हल्लीच्या दिवसात आपल्या देशातल्या राजकारणामधले दुर्मिळ नव्हे, अशक्य असे हे घटना आहेत, अशक्य असे क्षण आहेत. आणि म्हणून मला तुमच्या सगळ्यांचा एक अभिमान आहे, कौतुक आहे की जे काही चाललंय, मग भले एकनाथराव चेतन तुमच्या पक्षात जे चाललेलं आहे, मी काल माझ्या दसऱ्याच्या मेळाव्याच्या भाषणात बोललेलो आहे की याजसाठी केला होता आत्ता असं आहे का, यासाठी तुम्ही पक्ष वाढवत होतात का, दुसऱ्यांच्या सतरंजा उचलण्यासाठी पक्ष वाढवत होतात का. सारी गोष्ट आहे, पिंपरी चिंचवडे पुण्यामध्ये आहात, पुण्याचे पालकमंत्री कोण? मी हा त्यांची झाली चमकी, म्हणजे तशी चमकी नाही म्हणत. हा, अजित दादा माझ्याही मंत्रिमंडळामध्ये होते आणि तेही त्यावेळेला पालकमंत्रीच होते, पण त्यांच्या विरोधात तुम्ही रान उठवलं होतं. त्यांच्यावरती अगदी आपल्या मोदींनी सुद्धा 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले. पुण्यामध्ये भाजपनी चांगली बांधणी केली म्हणून पुण्या शहरात सुद्धा गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपची किती आले होते निवडून? 98. म्हणजे थोडक्यामध्ये सेंचुरी हुकलेली. आता ही सगळी बांधणी जी केली होती ती कोणाच्या हातात दिली? म्हणजे अजित दादा हे जे चक्की पिसायला पाठवणार होते, आता ही सगळी बांधणी कोण पिसून टाकणार? मग एवढ्यासाठी तुम्ही मेहनत केली होती? हे सगळं जे काही घाणेरडं गलिच्छ राजकारण चाललेलं आहे, हिंदुत्ववादी आम्ही आहोतच. मी अनेकदा सांगितलेलं आहे, माझ्यावरती अजूनही काही जण बाडगे आरोप करतात की आणि हिंदुत्व सोडलं म्हणजे शिवसेनेची काँग्रेस झाली. अरे 25-30 वर्ष भाजपच्या सोबत राहून शिवसेनेची भाजपा नाही झाली तर 2 वर्षात काही काँग्रेस होईल? शिवसेना म्हणजे काही मुंडेगट आहे? आज एकनाथराव तुम्हाला संघटक एक पद दिलेलं, ते एका जबाबदारीने दिलेलं आहे, कारण नेत्या आहेत. पण शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे, जे संजय राऊत म्हणाले की शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिक हे नंबर 2 पद आहे आपल्याकडे, कारण त्या जोरावरच अनेकदा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही सगळे शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे, आणि तीच भावना माझी पण आहे. पण या 2 मधला दुवा, हा दुवा सांधण्याचं काम तुम्ही करायचं. तुम्हाला संघटक पद दिल्यानंतर नेमकं काय करायचं, कसं करायचं सांगण्याची गरज नाही, कारण मुळात तुम्हाला संघटना कशी बांधायची माहिती आहे. आणि म्हणूनच आज तुम्ही जरी पिंपरी चिंचवडचे आहात
आणि नांदेड तुमचं कार्यक्षेत्र तुम्ही निवडताय, तरी पिंपरी चिंचवडची सुद्धा लोक आलेत, नांदेडची सुद्धा लोक आलेले आहेत. बरोबर. म्हणजे असं नाही मी म्हणत की निरोपालाही लोकांनी आलेत आणि स्वागत राहिले, पण दोघांना एक आनंद आहे, अभिमान आहे की आपल्याकडचा माणूस एक नवीन जबाबदारी घेतोय. त्याच्यामुळे मला खात्री आणि दोन्ही पक्षाचे लोक आलेले आहेत, शिवसैनिक पण आहेत आणि भाजपाचे पण लोक आहेत, म्हणून तुमचं एक स्वागत नक्कीच आहे. चेतन, तुम्ही युवा सेनेत जसं भाजपचा युवा एक हे करत होता बघत होता तसं तुम्हाला मी आदित्यसोबत जोडून देणार आहे. आदित्यसोबत काम करा, कारण तुम्ही जरी भाजपात युवाचं काम करायचं असं शिवसेनेत करा, युवा म्हणजे आपलं भवितव्य आहे आणि त्या भवितव्याला दिशा दाखवण्याचं महत्त्वाचं काम तुमच्या पिढीला करायचं आहे. आम्ही आहोत, आम्ही आजचे आहोत, आम्ही तुम्हाला सगळ्यांना पुढे नेतो आहोत, पण पुढे जायचं कोणत्या रस्त्याने हे दाखवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि ती सुद्धा जबाबदारी तुम्हाला मी आदित्यसोबत तुम्हाला जोडून देऊन ती सुद्धा तुम्हाला नक्की लवकर देईन. पण तूर्त तुम्ही सगळेजण आलात, मला खात्री आहे की जे मी काल काय बोलले ते तुम्हाला पटलेलं असेल, कारण मी माझ्यासाठी काहीच मागितलेलं नाहीये. मी माझी जी तळमळ सुरू आहे ती माझ्या महाराष्ट्रासाठी सुरू आहे आणि माझ्या हिंदुस्थानासाठी सुरू आहे. आणि हा हिंदुस्थान, हा महाराष्ट्र लाचारांचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आलात. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भंडाऱ्याची उधळण म्हणजे